ओके, आता आपण लेक्चर स्टार्ट करू. बाकी येत राहतील जे मीटिंगला आहेत ते. ओके, गुड मॉर्निंग ऑल डियर फ्रेंड्स. नाउ टुडे वी विल डिस्कस The next part of unit number 2, B part, P block elements. Okay, dear friends, dear students, in previous lecture we discussed about S block elements. That means first A group elements and second A group elements, or element which is present in a group number 1, column number 1 and column number 2 in modern periodic table. And dear friends, you know that in group number 1, now this is the periodic table, modern periodic tables. Okay, now group first or group number 1 and group number 2, these two groups involve in a S block, because you know that modern periodic table divided into 4 blocks: S block, B block, P block and A block. Okay, now the block position of element depends upon their electron enter in a atomic orbitals. Okay, now you know that in case of all these elements are their valence electrons entering S orbit. That's why such such elements known as S block elements. Okay, म्हणजे आपण काय केलं होतं मागील लेक्चर मध्ये, आपण S block बद्दल माहिती घेतली, त्यातले दोन्ही ग्रुप आपण स्टडी केले. फर्स्ट A ग्रुप म्हणजे कॉलम नंबर 1, त्यालाच आपण म्हटलं. सेकंड A ग्रुप म्हणजे कॉलम नंबर 2, त्यालाच आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हटलं. या ग्रुप मध्ये आपण कंपेरेटिव्ह स्टडी केली, दॅट मीन्स स्टडी ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, त्याच्यानंतर आयनायझेशन पोटेन्शियल ऑर आयनायझेशन एनर्जी, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन, त्याच्यानंतर आपण घेतलं रिएक्टिव्हिटी आणि फ्लेम कलरेशन. असे 5 पॉइंट्स द्वारे आपण त्याला काय केलं, त्याच्यातील जे एलिमेंट्स आहेत त्या ग्रुप प्रॉपर्टी त्याला आपण कंपेरेटिव्ह स्टडी केली. ओके, नाउ हियर इन दिस लेक्चर discuss P block elements. Dear friends, first question: why S block involve or contain only two columns or two groups? तर याचं उत्तर आपण मागच्या याच्यामध्ये डिस्कस केलं होतं आणि तुम्ही ते सांगितलं होतं. काय सांगता येईल त्याचं परत आपल्याला? S block मध्ये दोनच कॉलम का आहे आणि P block मध्ये 6 कॉलम दिसतात आपल्याला. कॉलम नंतर 13, 14, 15, 16, 17 and last 18. मग असं का? त्याचं कारण हे आहे की S ब्लॉक म्हणजेच काय, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन S ऍटॉमिक ऑर्बिटल. नाव S ऍटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग कॅपॅसिटी टू होल्ड मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स ओनली. दोनच इलेक्ट्रॉन त्यात साठू शकतात, त्यामुळे एक इलेक्ट्रॉन साठवला गेला तर ती पहिला ग्रुप झाला आणि दुसरा इलेक्ट्रॉन आला तर तो दुसरा ग्रुप झाला. क्लिअर? बट इन केस ऑफ P ब्लॉक, आता आपल्याला P ब्लॉक स्टडी करायचा आहे, तर P ब्लॉक जी आहे त्यामध्ये which element known as P block elements? The elements their last electron enter P atomic orbital, such elements known as a P block elements. म्हणजे ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा P या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये इन्वॉल्व झाला आहे, ती तो जो एलिमेंट्स आहे किंवा ती जे एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट्सला म्हणायचं P block elements. ओके, आता बघा P ऍटॉमिक ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी किती आपल्याला माहिती आहे, की 6 आहे. म्हणून त्यामध्ये काही एक इलेक्ट्रॉन आला तरी तो पी ब्लॉक होईल, दोन इलेक्ट्रॉन पी मध्ये आले तरी ते पी ब्लॉक. अशाच पद्धतीने पी मध्ये, पी या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये 6 जरी इलेक्ट्रॉन आले तरी तो पी ब्लॉक मधलाच मेंबर राहील. म्हणजेच याचा अर्थ काय, त्यामध्ये पी मध्ये 1 असो 6 इलेक्ट्रॉन असो, सगळे एलिमेंट हे कोणतेही पी ब्लॉक एलिमेंट. दॅट्स वाय पी ब्लॉक एलिमेंट इन्व्हॉल्व 6 कॉलम, सहा त्यामध्ये आहेत. कॉलम नंबर 13, 14, 16, 17 and last 18 चा. ओके, ठीक आहे, चला आता आपण पी ब्लॉक इलिमेंट ची डिटेल स्टडी करू. आता आपल्याला माहिती आहे मॉडर्न पीरियडिक टेबल हा मगाशी सांगितल्याप्रमाणे एसपीटी अँड एफ या ब्लॉक मध्ये डिवाइड केलेला आहे. आता आपण डायरेक्ट बघू की पीरियडिक पोझिशन बद्दल माहिती घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द पीरियडिक पोझिशन ऑफ बोरॉन? आता बोरॉन जो आहे याची पीरियडिक पोझिशन काय आपल्याला बघायची आहे. ओके, सो यू नो दॅट इज द ऍटॉमिक नंबर ऑफ बोरॉन, बोरॉनचा ऍटॉमिक नंबर 5.
सो गिव द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहितो आपण 2 3 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आपण दॅट मीन्स ओके तर आपल्याला बोरॉनची पिरियडिक पोझिशन या ठिकाणी बघायची आहे तर बोरॉनची पिरियडिक पोझिशन पाहत असताना आपण त्याचा ऍटॉमिक नंबर लिहिला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिला अकॉर्डिंग टू अबाउट अवर बिल्डिंग ऑफ प्रिन्सिपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन एज 1s2 2s2 2p1 म्हणजेच काय आहे इनर सेल जी आहे 1 नंबरची 1 त्यामध्ये 200 इलेक्ट्रॉन्स आणि आउटर सेल यामध्ये 2s2 असे टोटल 3 इलेक्ट्रॉन त्यामध्ये आहेत क्लियर सो इन केस ऑफ बोरॉन लास्ट इलेक्ट्रॉन विच ऍटॉमिक ऑर्बिटल बघा बोरॉनचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी बघत आहोत आपल्याला हे दोन इलेक्ट्रॉन फर्स्ट सेल फुल सेकंड सेल आहे या पहिल्या आणि प्लस एकच इलेक्ट्रॉन उरला ना आपल्याकडे मग हा पी मध्ये आला एक म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कुठे आला हा पी मध्ये आला पी या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन आला दॅट्स वाय बोरॉन प्रेझेंट इन अ पी ब्लॉक म्हणून बोरॉन हा पी ब्लॉक मध्ये आहे लक्षात आली ब्लॉक पोझिशन कशी ठरते मग ही आहे एलिमेंटची ब्लॉक ब्लॉक पोझिशन या पद्धतीने आपल्याला ठरवता येते आणि मग आपण म्हणूनच ते म्हटलं ओके म्हणूनच आपण काय म्हटलं व्हॉट इज पी ब्लॉक एलिमेंट्स द एलिमेंट द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर पी ऍटॉमिक ऑर्बिटल सच एलिमेंट्स आर कॉल्ड एज ऑर नोन एज पी ब्लॉक एलिमेंट्स क्लिअर म्हणजे ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन लास्ट इलेक्ट्रॉन हा पी ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये गेला असेल ते जे एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंटला पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणायचं क्लिअर ओके आता यामध्ये किती ग्रुप्स आहेत ते आपण मग अशी म्हटलंच आहे पी ब्लॉक कंटेन 6 ग्रुप 6 ग्रुप त्यामध्ये आहे आता 6 ग्रुप्सला आपण माहिती आपल्याला हे जे ग्रुप्स आहेत आपले तर हे आपण टोटल 18 ग्रुप यामध्ये पिरियडिक टेबल मध्ये आहेत आणि 7 रो आहेत तर ते 18 पैकी 13 to 18 13 ते 18 हे जे 6 आहेत हे कशामध्ये इन्वॉल्व आहेत हे आहेत पी ब्लॉक मध्ये इन्वॉल्व्ह आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटी ऑफ पी ऍटॉमिक ऑर्बिटल जी आहे त्यानुसार मग याला आपण एबीसीच्या फॉर्म मध्ये सुद्धा हे ग्रुप डिवाइड केले आहे तर स्टार्टिंग फ्रॉम 3rd A to 7A थर्ड ए म्हणजे बोरॉन फॅमिली आणि 7th A म्हणजे जो आहे हॅलोजन फॅमिली आणि हा जो हेलियमचा ग्रुप आहे 18 नंबर ग्रुप दिस ग्रुप इज नोन ऍज 0 ग्रुप ऑर थर्ड गॅस एलिमेंट हा ग्रुप असेल ओके नाउ दिस एलिमेंट्स म्हणजे हे जे टोटल एलिमेंट दिसतात आपल्याला हे एलिमेंट्स आहे पी ब्लॉक एलिमेंट्स पी ब्लॉक एलिमेंट्स त्याच्यानंतर आपल्याला इन जनरल माहिती जर पाहिजे तर बघा कलर वरून आपल्याला दिसतंय की यामध्ये हा जो कलर आहे मेटलचा कलर म्हणजे या ठिकाणी हा जो ब्ल्यू कलर दिसतोय हा एवढा म्हणजे अल्युमिनियम गॅलियम हे जे आहेत ना हे पोलोनियम पर्यंत यामध्ये ही जे आहे हे मेटल्स आहेत काय मेटल्स आहे तर बोरॉन सिलिकॉन जर्मेनियम आर्सेनियम हे जे आहेत हा कलर दिसतो आपल्याला हिरवा यामध्ये हे मेटलॉइड्स आहेत ओके आणि हे जे उर्वरित दिसतात या ठिकाणचे हेलियम कार्बन नायट्रोजन वगैरे हा जो कलर दिसतोय आपल्याला हा जो नॉन मेटल्स आहेत ओके म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा पार्ट दिसतोय की सूत्र आहे खाली एक वेगळे आपल्याला परत दिसतात तर ते कोणते आहेत हे जे आहेत ते रिॲक्ट म्हणजे ते जे काय करतात रेडी ऍक्टिव्ह दाखवतात रेडी ऍक्टिव्हिटी आपल्याला दाखवतात असे हे एलिमेंट्स यामध्ये आपल्याला दिसतात आणि तेच म्हणजे खाली आता तुमच्याकडे एखादा पिरियडिक टेबल असेल त्यामध्ये कदाचित हा ग्रुप तिथून नसेल म्हणजे निओनियम परजून हा जे नवीन आलेले एलिमेंट्स आहेत हे नवीन एलिमेंट्स आहेत हे जुन्या पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही ओके असो पण हे जे आहेत हे काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स ओके जनरल मेटल मेटल्स मेटलाइड्स अँड रेडिओ ऍक्टिव्ह याचं हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला यामध्ये पाहायला भेटतं ठीक आहे चला नेक्स्ट पार्ट पी ब्लॉक एलिमेंट बद्दल थोडीशी माहिती आपण परत एकदा घेऊ पी ब्लॉक एलिमेंट कंटेन 6 ग्रुप स्टार्टिंग फ्रॉम 3rd A to 7th A अँड लास्ट 0 ग्रुप एलिमेंट दॅट मीन 13 to 18 ग्रुप इन्वॉल्व इन अ पी ब्लॉक्स ओके व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग आता आपल्याला त्याचं कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय घेता येईल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचार केला तर आपण त्याची जी इनर ऑर्बिट आहे ज्यामध्ये ते तर फुलफिल आहेच पण व्हॅलन्स सेल जी आहे त्या व्हॅलन्स सेल मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे आणि पी जो घेतला आपण ओके त्या पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे त्यामध्ये 1 त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असणं किती 6 इलेक्ट्रॉन पर्यंत इलेक्ट्रॉन त्यामध्ये असणार आहे दॅट मीन दिस इज व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ जनरल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट NS2
np1 to 2, एक ते हाँ परिणत या इसे जनरल वैलेंस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके नो व्हाट इज द पोर्ट, व्हाट इज द नंबर ऑफ एन, इज नथिंग बट एन इज नथिंग बट नंबर ऑफ सेल्स. मग तो सेल कुठून सुरू होते, ती दोन नंबर असतो ब्रांचच्या केस मध्ये, उदाहरणार्थ दोन आहे, तीन असतो, चार असतो, पाच असतो, सहा, अशा प्रमाणे ते आपल्याला नंबर ऑफ सेल्स ऑक्युपायचा तो नंबर, नंबर ऑफ सेल ऑक्युपायचा तो नंबर आहे. क्लियर? म्हणजे हे आपल्याला यामध्ये कळालं की त्याचे जनरल बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पी ब्लॉक मधील एलिमेंट काय आहे, की त्या ठिकाणी एन जी आहे, ती एन ची नंबर जो आहे, वेअर एन इक्वल टू ऍटोमिक सेल म्हटलं आपण, नंबर ऑफ ऍटोमिक सेल तो दोन ते सहा पर्यंत असू शकतात. आता खालची जर आपण जी अर्धवट भरलेली इनकम्प्लीट जी रो होता तो कम्प्लीट केलेला आहे, म्हणजे तो आपण गृहित धरला तर यामध्ये एन इक्वल टू 2 to 7 असं सुद्धा आपण काय त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, परंतु प्रेडिक्टेबल मध्ये याची पोझिशन कुठे आहे, याची पोझिशन बघा आपल्याला प्रेडिक्टेबल मध्ये राईट हँड साईडला दिसते आपल्याला, हे बघा हा मॉडर्न प्रेडिक्टेबल. ओके, तर हा प्रेडिक्टेबल मध्ये हा ग्रुप नंबर 1, 2, 3, 4 असं जर आपण यामध्ये गेलं तर हा येतोय 18 पर्यंत. ओके, 18 ग्रुप नंबर यामध्ये येतात. हा एस ब्लॉक आहे, हा डी ब्लॉक, हा पी ब्लॉक, म्हणजे हे येलो कलर दिसतात आपल्याला, हे आहे पी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहे आणि हे कुठे लेफ्ट साईड, राईट साईडला आहे, मॉडर्न प्रेडिक्टेबलच्या राईट साईडला आपल्याला हे दिसतं. म्हणून इथे लिहिलेलं आहे द एलिमेंट्स ऑफ दिस ब्लॉक लाय ऑन राईट ऑफ दी मॉडर्न प्रेडिक्टेबल ऑर प्रेडिक्टेबल. ओके, म्हणजे हे राईट साईडला या ठिकाणी आपल्याला दिसतात. क्लिअर? म्हणजे हे झालं पी ब्लॉक एलिमेंटची आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन. हे त्यामधले एलिमेंटची परत आपल्याला एक त्याचं मोठं चित्र थोडंसं, की ज्यावरून आपल्याला मेटल्स, मेटलाइट्स, नॉन मेटल्स आणि रेडिओएक्टिव्ह आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल, त्यामध्ये त्याचा डिफरन्स करता येईल. ओके, नो आपल्याला आता नेक्स्ट पार्ट, म्हणजे आम्हाला जसं इन केस ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स, एस ब्लॉक एलिमेंट्स इन्व्हॉल्व टू ग्रुप, टू कॉलम, कॉलम नंबर 1 and 2, किंवा आपण म्हणू ग्रुप नंबर फर्स्ट ए अँड सेकंड ए, अल्कलाईन अर्थ मेटल आणि अल्कली मेटल्स. तर आता आपल्याला त्याची कशी स्टडी केली, आपण फर्स्ट घेतला आपण फर्स्ट ए ग्रुप, दॅट मीन्स अल्कली मेटल, त्याची आपण स्टडी केली पूर्ण. मग घेतला आपण सेकंड ए ग्रुप, म्हणजे आपण अल्कलाईन अर्थ मेटल, त्याची स्टडी केली आपण. ओके, तसं आता यामध्ये काय करायचं, या ग्रुपमध्ये जी आहे 13, 14, 15 up to 18 पर्यंत याची आपल्याला स्टडी करायची आहे. मग प्रश्न येईल, सर या सहा कॉलम, सहा ग्रुपची आपल्याला यामध्ये स्टडी करायची का? नाही, ती यामध्ये आपल्या सिलेबसला हे पहिले तीन आहे, 13, 14, 15 ही या सेमिस्टरला आहे आणि 16, 17, 18 हे पुढच्या सेमिस्टरला आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण आता त्यात हे तीन जे आहेत, तीन कॉलम आहे, कॉलम नंबर 13, कॉलम नंबर 15, 14 and 15, कार्बन फॅमिली, बोरॉन फॅमिली आणि नायट्रोजन फॅमिली आपल्याला यामध्ये डिटेल स्टडी करायची. ओके, सो नाऊ मूव टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट अँड विच इज अ कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ, कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ थर्ड ए ग्रुप, तिसरा ए ग्रुप जो आहे, दॅट मीन्स बोरॉन फॅमिली एलिमेंट्स ऑर 13, ग्रुप नंबर 13 एलिमेंट्स. 13व्या ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहे, किंवा त्याला दुसरं नाव देऊ, थर्ड ए ग्रुप एलिमेंट आहे, याचा आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टडी करायचा आहे. ओके, आपल्याला या आपल्या स्क्रीनवर चित्र आहे, यामध्ये आपल्याला दिसतंय या इमेजमध्ये की हा ग्रुप नंबर 13 जो आहे, यामधला पहिला मेंबर कोणता दिसतोय आपल्याला, तर तो दिसतोय बी, बी स्टँड बोरॉन. ओके, बोरॉन आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा की बोरॉन हा त्याचा फर्स्ट मेंबर आहे, या 13 ग्रुपचा हा फर्स्ट मेंबर आहे आणि कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी त्या बोरॉनच्या आहे, म्हणजे याचा अर्थ या ग्रुपला मग काय नाव दिलं त्याच्यावरून, बोरॉन फॅमिली असं म्हटलंय. म्हणजे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये यामध्ये क्वेश्चन असा विचारलेला असतो, बघा गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ थर्ड ए ग्रुप एलिमेंट्स, किंवा गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 13 ग्रुप एलिमेंट्स, किंवा गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन फॅमिली. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की थर्ड ए असो की 13 असो किंवा बोरॉन फॅमिली असो, तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय, म्हणजे बोरॉन फॅमिली म्हणजेच काय, 13वा जो ग्रुप आहे किंवा थर्ड ए ग्रुप आहे हे सगळं एकच आहे, तर त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. क्लिअर इथपर्यंत कळालं? ओके, चला आता आपण याच्यात कॅरेक्टरिस्टिक स्टडी करू. पण आपल्याला एक माहिती आहे की आता हा 13 ग्रुप जो आहे, किंवा काय म्हणू आपण, थर्ड ए ग्रुप जो आहे, बोरॉन फॅमिली जो आहे, यामध्ये आपल्याला हे जे एलिमेंट दिसतात, बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडोनियम, थॅलियम, हे जे एलिमेंट्स आहेत, आणि आता ही जे बघा, मी म्हटलं मग अशी की काही प्रेडिक्टेबलमध्ये जे जुने प्रेडिक्टेबल आहे त्यातला हा 7th रो जो आहे, प्रेडिक्टेबल हा 18 ग्रुप म्हणजे कॉलम आणि 7 रो किंवा 7 पिरियड पासून बनलेला आहे, तर 7वा जो पिरियड आहे, 7वा जो आहे, हा अर्धवट आहे जुन्या बऱ्याच मॉडर्न प्रेडिक्ट टेबलमध्ये.
पण तो प्रेडिक्टेबल जर आपण नवीन अभ्यासला तर त्यामध्ये आपल्याला काय कळेल, हे ही सिरीज जी आहे म्हणजे हा जो सातवा रो आहे पूर्ण झालेला, आणि हे आपल्याला इथे पाहायला भेटतंय, यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. बघा नियोनियम ट्युरियम हे जे आहेत ना, हे आता नवीन अभ्यासलेले एलिमेंट्स आहे, नवीन त्याची जे एलिमेंटची माहिती ती समोर आलेली आहे त्यानुसार हा पूर्ण भरलेला आहे. ओके, म्हणजे हा जो सेवंथ रो हा कम्प्लीट आहे त्या एलिमेंटची आपल्याला माहिती. आणि नो डाऊट ते जे एलिमेंट्स आहेत ते हेवी एलिमेंट असतात, त्याच्यामुळे आपण याचा डिस्क्रिप्टिव्ह स्टडी करतो. आपल्याला ते रिलेटिव्ह एलिमेंट असल्यामुळे आपण त्याला कन्सिडर करणार नाही किंवा कन्सिडर करत नाही, परंतु आपल्याला माहीत पाहिजे की ती सिरीज जी आहे तो रो जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे, म्हणजे तो इनकम्प्लीट नाही सातवा रो. ओके, चला आपण आता त्या ग्रुप विषयी थोडीशी बोरॉन फॅमिली विषयी थोडीशी माहिती घेऊ. ओके, नाऊ बोरॉन फॅमिली इन्व्हॉल्व्स कोणकोणते एलिमेंट्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्स आहे ते बघू आपण. फर्स्ट बोरॉन म्हणून आपण त्याला बोरॉन फॅमिली म्हटलं. नंतर जातो तो अल्युमिनियम, सिम्बॉल ए एल आहे गॅल्युमियम, त्याचा सिम्बॉल जी आहे. इंडुनियम त्याचा सिम्बॉल आय एन आहे. थॅलियम त्याचा सिम्बॉल टी एल आहे. आणि जो एलिमेंट तो आहे हॅव्हिंग सिम्बॉल एन एच. ओके, अँड नाउ दीज एलिमेंट्स ऑर दीज ग्रुप आर द बोरॉन फॅमिली बिकॉज बोरॉन इज द फर्स्ट मेंबर ऑफ दीज फॅमिली दीज ग्रुप. ओके, आता हा बोरॉन जो आहे हा बोरॉन हा मेटलॉइड्स आहे. आत्ताच आपण याच्यामध्ये बघितलं बोरॉन जो आहे हा, हे बघा या ठिकाणी येते ना हे जे कलर्स आहे कसे मेटलॉइड्स आहेत. तर बोरॉन हा यामध्ये काय दिसतो आपल्याला, मेटलॉइड्स आहे. आता काही पुस्तकामध्ये कदाचित त्याचं तुम्हाला नॉन मेटल्स म्हणून उल्लेख केला असेल, पण तो काय मेटलॉइड्स फॉर्म आहे, तो मेटलॉइड्स आहे. आणि इतर जे एलिमेंट्स आहे मात्र ती कसे आहेत त्याच्यामध्ये त्या फॅमिली त्या ग्रुपमधले ते मेटल्स आहेत. बघा आता यामध्ये आपल्याला परत एकदा तुम्हाला त्याची पिक्चर दाखवतो. हे बघा हे हा जो आहे बोरॉन हा कलर जो हा मेटलॉइड्स आहे, आणि इतर जे आहेत म्हणजे हे जे उर्वरित एलिमेंट्स आहेत हे कसे आहेत त्यामध्ये मेटल्स, अल्युमिनियम पासून थॅलिनियम पर्यंत. आणि हा तर रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स आहे, निओनियम हा रेडिओएक्टिव्ह आहे. म्हणजे हेच इन्फॉर्मेशन किंवा ही माहिती जनरल आपण त्यामध्ये लिहित आहेत. ओके, अल्युमिनियम अल्युमिनियम आता त्यामध्ये म्हणजे बोरॉन्स इज मेटलॉइड्स व्हाईल अदर एलिमेंट्स आर मेटल्स अँड लास्ट एलिमेंट्स निओनियम ऍक्ट्स ऍज अ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स. क्लिअर? ओके, अल्युमिनियम आता यातला अल्युमिनियम जो आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती मित्रांनो की अल्युमिनियम हा जो आहे हा सगळ्या एलिमेंटच्या याच्यामध्ये जर बघितला आपण हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सापडणारा हा एलिमेंट्स आहे. अर्थ क्रस्टमध्ये या एलिमेंटचं अमाऊंट हे सगळ्यात जास्त आहे. म्हणजे अल्युमिनियम इज द थर्ड मोस्ट अबंडंट म्हणजे प्रचंड एलिमेंट्स इन द अर्थ क्रस्ट अँड अमंग द 13 ग्रुप. म्हणजे 13व्या ग्रुपमध्ये हा सगळ्यात किंवा इतर एलिमेंटच्या हिशोबाने जर बघितलं हा तिसरा सगळ्यात जास्त सापडणारा हा एलिमेंट्स आहे. किंवा 3 नंबरचा म्हणजे बघा मग याचा अर्थ. आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये सापडतो हे आपल्याला माहिती आहे. ओर्स कोणते खनिज कोणते हे आपल्याला माहिती आहे. ओर्स जे आहे त्याचं खनिज जे आहे ते आहे कोणतं आहे त्याचं बॉक्साईड्स. ओके, बॉक्साईड्स हे त्याचं ओर्स आहे की ज्यामध्ये तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये हे त्याचं इम्पॉर्टंट वर्स आहे ते अल्युमिनियम. ही जनरल माहिती. चला मूव टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट अँड विच इज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन फॅमिली एलिमेंट. आपल्याला पाहायचं आता बोरॉन फॅमिली एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला यामध्ये आता काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. ओके, नाउ फर्स्ट यू नो दॅट बोरॉन फॅमिली इन्व्हॉल्व. आपण आता यामध्ये आपल्याला तो निओनियम जो आहे तो रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स आहे त्यामुळे आपण त्याला वगळणार आहोत. म्हणजे हे जे 5 एलिमेंट्स आहे याविषयी आपण माहिती घेऊ. फर्स्ट बोरॉन हॅव्हिंग सिम्बॉल बी ॲटोमिक नंबर 5. सेकंड अल्युमिनियम सिम्बॉल ए एल ॲटोमिक नंबर 13. थर्ड गॅल्युमिनियम गॅलियम त्याचा जी ए हा सिम्बॉल आहे 31 हा त्याचा ॲटोमिक नंबर आहे. इंडोनियम त्याचा आय एन हा सिम्बॉल आहे 49 हा त्याचा ॲटोमिक नंबर आहे. आता परत मित्रांनो या ठिकाणी एक थोडंसं सिरीजमध्ये काय आपल्याला अभ्यास करायचं ते बघा. ॲटोमिक नंबर बघा इथे काय वाढला आहे बोरॉन ॲल्युमिनियममध्ये 8 डिफरन्स आहे. पण या ठिकाणी बघितलं आपण ॲल्युमिनियम गॅलियममध्ये तर 18 डिफरन्स यामध्ये येतो. कितीचा? 18 डिफरन्स होतो. तसंच गॅल्युमिनियम याच्या आणि थॅली इंडोनियममध्ये सुद्धा 18 डिफरन्स होतो. पण खाली जर बघितलं आपण थॅलियममध्ये तर हा डिफरन्स जो आहे हा डिफरन्स काय थोडासा वाढलेला आहे. हा डिफरन्स 32 आहे. याचं कारण असं की यामध्ये एफ ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व होते. काय आहे एफ ऑर्बिटल इन्व्हॉल्व म्हणजे 32 जे आहे टोटल ते इलेक्ट्रॉन फिल केल्यानंतर पुढची सेल येथे लागते. 32 म्हणून हा 32 डिफरन्स यामध्ये आपल्याला इतक्याच्या पाहायला भेटतो. ओके, पण हा जनरल तुम्ही तुम्हाला प्रिडिक्टेबलचा थोडासा जर ओव्हरलुक केला काळजीपूर्वक तर तुम्हालाही लक्षात येईल की बोरॉनमध्ये इलेक्ट्रॉन टाकल्यानंतर किती आपल्याला एलिमेंट पास करावं लागेल तेव्हा ॲल्युमिनियम येईल. तर ते सरळ सरळ दिसतं आपल्याला की 8 एलिमेंट पास करावं लागेल नंतर आपल्याला नंबर येतो ॲल्युमिनियमचा.
म्हणजे त्या सिरीजमध्ये परत येताना, त्या ग्रुपमध्ये येताना. क्लिअर? ओके, व्हॉट इज द व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द बोरॉन फॅमिली? व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP1 हे त्याचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, या ठिकाणी क्लिअर कट दिलंय. बोरॉनचं 2-3, अल्युमिनियमचं 2-8-3, गॅलियमचं 2-8-18-3, पेंडुलियमचं 2-8-18-18-3 आणि थॅलियमचं 2-8-18-32-18-3 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बाय युझिंग झिरो ग्रुप एलिमेंट, झिरो ग्रुप एलिमेंटचा यूज करून जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं झालं तर याचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला यावं. म्हणजे हेलियमचं आपल्याला माहिती आहे 1s2 आणि उर्वरित जो आहे मग ते आपलं त्या ठिकाणी व्हॅलन्स सेलमध्ये गेलं, म्हणजे 2s2 2p1. मग तसंच निओनचं कन्सिडर केलं अल्युमिनियमच्या केसमध्ये, म्हणजे 10 निओनचा आयटम नंबर किती आहे, त्याचं 10 आहे आणि हे 3 3s2 3p1. मग अशा पद्धतीने जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित गेलो, अर्गॉन 3d10 4s2 4p1, 4d10 5s2 5p1, 4f14 5d10 6s2 6p1. पण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्याचं काय वेळ पाहायला मिळतं, म्हणजे हे बायोजिंग झिरो ग्रुप आणि हे इलेक्ट्रॉनिक आपल्याला डायरेक्ट त्याचं लिहिता येतं. मग याच्यावर मला सांगा, व्हॅलन्स, व्हॉट इज द व्हॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2s2 2p1 हे स्टार्टिंग होतं बोरॉन पासून, 6s2 6p1 हे थॅलियमपर्यंत कट होतं. म्हणजे जनरल जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NS2 NP1 हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणून आपण इथे लिहिले बघा, 2s2 2 NS2 NP1 हे त्याचं व्हॅलन्स सेल जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे थिअरॉटिकल पार्ट आहे इथे तेच लिहिलेलं आहे. फक्त डिफरन्स कसा आहे आता यामध्ये, डिफरन्स बघा आता इथेच तुम्हाला याच्यावरून सांगतो. या ठिकाणी बघा, इन केस ऑफ बोरॉन, बोरॉनमध्ये आपल्याला डी जी आहे ती दिसते का? नाही. एवढंच नाही, ते अल्युमिनियममध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये 3 नंबरची सेल आहे पण डी आहे का त्यामध्ये? नाही. डी ही ॲटॉमिक ऑर्बिटल त्यामध्ये अल्युमिनियममध्ये सुद्धा नाही. पण आता गॅलियममध्ये जा, सॉरी गॅलियममध्ये जा, तर गॅलियममध्ये डी आपल्याला दिसते बघा, 3D दिसते ना, 3D म्हणजे गॅलियममध्ये आपल्याला यामध्ये ही 3D दिसायची, बरोबर आहे. तसंच आपल्याला या इंडोनियममध्ये सुद्धा, म्हणजे ही 3D पास केल्यानंतर इंडोनियममध्ये 4D आहे. आणि त्याचबरोबर थॅलियममध्ये बघा, हा 4F सुद्धा आहे आणि 5D सुद्धा आहे. ओके, म्हणजे हा डिस्टिंग्विश पॉईंट, म्हणजे याचा अर्थ काय की ह्या ज्या डी ऑर्बिटल्स या लास्ट 3 ज्या एलिमेंट्स आहेत यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि शेवटचा जो थॅलियम आहे त्यामध्ये तर बी सुद्धा काय आहेत, ॲटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व आहे. म्हणजे एफ सुद्धा ॲटॉमिक ऑर्बिटल्स काय त्यामध्ये इन्वॉल्व आहे हे आपल्याला यामध्ये दिसत आहे. क्लिअर? म्हणजे एवढा याच्यावरून काय करायचं, मग आता होतं काय सर, त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे हा फरक पडतोय, हा महत्वाचा पॉईंट त्याच्यामुळे आपल्याला डिस्टिंग्विश झालेला दिसतोय की काय होतं बघा, या डी ऑर्बिटमुळे याचे जे कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर याचं जे आयनायझेशन पोटेन्शियल असेल, हे जे याची जी साईज असेल, हे या एलिमेंटपेक्षा थोडीशी वेगळी असते. त्यातल्या त्यात या थॅलियमची ही अगदी वेगळी आहे, कारण यात काय आहे, यप ही आहे. म्हणजे याचा जो परिणाम आहे, याचा परिणाम हा आपल्याला या त्याच्या कॅरेक्टरवर, म्हणजे त्याचे ज्या प्रॉपर्टीज आहेत, आयनायझेशन पोटेन्शियल असेल, ऑक्सिडेशन स्टेट असेल, किंवा त्याची ॲटॉमिक साईज आयनिक साईज असेल, यावर त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतोय. म्हणजे थोडक्यात काय आहे, मग हे जे आहे, आता उदाहरण सांगायचं झालं तर बघा, सिम्पल सांगतो तुम्हाला, या ठिकाणी एक स्ट्रक्चर ड्रॉ करून तुम्हाला ते एक्झाम्पल सांगतोय. म्हणजे आपल्याला पुढे ते शिकायचंच आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, ही फर्स्ट सेल, न्यूक्लियस म्हणू आपण, हा न्यूक्लियस आहे. ओके, त्याच्यानंतर ही फर्स्ट सेल, ही दुसरी सेल, ही तिसरी सेल, एक मिनिट, ओके. मग आता यामध्ये जर ही, फॉर एक्झाम्पल, आता ही आपण डी ऑर्बिटल घेतली, ही एफ ऑर्बिटल जर याच्यामध्ये घेतली, तर या न्यूक्लियसचं आणि या व्हॅलन्स सेलचं, या व्हॅलन्स सेलचं डिस्टन्स वाढलं. परंतु होतं काय, या डी आणि एफ, एफ मुळे म्हणू आपण, ही डी आणि या एफ मुळे काय होतं, या न्यूक्लियसची जी पॉवर, अट्रॅक्शन पॉवर या व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनची डिक्रीज होते. म्हणजे थोडक्यात काय, याचा शिल्डिंग इफेक्ट क्रिएट होतो. हे आपण स्टडी केले ऑलरेडी पहिल्या युनिटमध्ये. शिल्डिंग इफेक्ट किंवा त्या दुसऱ्या शब्दात स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतात. हा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा हा शिल्डिंग इफेक्ट काय म्हणतो आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला भेटतो. आणि त्याच्यामुळे काय होते, जी साईज जी आहे ती काय होत राहते, वाढते, त्याची साईज इन्क्रीज होते. आणि पर्यायानं त्यामध्ये आपल्याला तो जो इनर पिअर असतो, त्यामधली जी आतली पिअर आहे, ते इनर पिअरचा इफेक्ट पाहायला भेटतो आपल्याला. ते आपण पूर्ण डिटेलमध्ये आहोत. त्याचबरोबर त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असा, आपण पहिले दोन सोडू, बोरॉन सोडू आणि अल्युमिनियम सोडून देऊ.
पण गॅलियम जो आहे इंडोनियम जो आहे आणि थॅलियम जो आहे हे जे आहेत याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला सिलो दिसतो. सिलो म्हणजे ज्यामध्ये व्हॅलन्स सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, तर व्हॅलन्स सेलमध्ये त्यांच्या जी इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन यांनी लॉस केले आणि याने 3 इलेक्ट्रॉन लॉस केले, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स सेल जी येते, म्हणजे शेवटची जी सेल व्हॅलन्सनी आउटरमोस्ट सेल जी येते ती येते 18 इलेक्ट्रॉन्स. किती येते बघा, 18. म्हणजे सिलो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी आहे, इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन किती असतं, इनर्ट गॅसच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे की नाही? इनर्ट गॅस एलिमेंटच्या झिरो ग्रुपमधील एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. परंतु या ठिकाणी जर आपण बोरॉन आणि ॲल्युमिनियम सोडला, हे उर्वरित जे आहेत गॅलियम असेल, ते इंडोनियम असेल, थॅलियम असेल, यांच्यामध्ये यांनी 3 इलेक्ट्रॉन लॉस केले व्हॅलन्स सेलचे, हे 3 इलेक्ट्रॉन लॉस केलेत. तर मग हे जे शेवटची ऑर्बिट जी उडते त्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात, ओके. आणि हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे इनर्ट सारखं तर नाही, झिरो ग्रुपमध्ये सारखं नाही, मग कसं आहे, सिडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आहे. ते कसं आहे, सिडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे त्याच्या पेनल्टिमेट सेल ही फुलफिल असते आणि म्हणजे आतली जी सेल आहे ही कशी आहे, फुलफिल आहे, पण ती किती, 18 इलेक्ट्रॉननी फुलफिल झालेली असते. त्यालाच इनर पिअर म्हणतात. इनर पिअर डिफेक्ट आपण मध्ये बघणारच आहोत, ठीक आहे, पुढे पार चालतात. नेक्स्ट प्रॉपर्टी याचं आयनायशन पोटेन्शियल, आयनायशन एनर्जी. आपल्याला बघायचं तर आयनायशन पोटेन्शियल, आयनायशन एनर्जी. आता आयनायशन पोटेन्शियल किंवा आयनायशन एनर्जी डेफिनेशन आपल्याला माहित आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन किंवा आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन किंवा लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम अन आयसोलेटेड गॅसियस ॲटम अँड एलिमेंट इन इट्स ग्राउंड स्टेट टू फॉर्म कॅटायन इज नोन एज आयनायशन पोटेन्शियल ऑर आयनायशन एनर्जी. ओके, तर ती आपण आता यामध्ये बघणार आहोत. आता हे माहिती आहे आपल्याला की आयनायशन एनर्जी रिप्रेझेंट करतात आयनी किंवा कॅपिटल ईनी किंवा आयईनी किंवा आयपीनी, म्हणजे आयनायशन पोटेन्शियल ऑर आयनायशन एनर्जी. त्याचबरोबर हे आयनायशन एनर्जी जी ही किलो जूल पर मोलमध्ये किंवा ई व्ही इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मोजतात. आणि आयनायशन एनर्जी म्हणजे आउटरमोस्ट सेलमधला किंवा लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी. आणि मग तो इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर काय तयार होतं, कॅटायन. इथपर्यंत आपल्याला कळालं. आता मला सांगा व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन याच्या, याच्या व्हॅलन्स सेलमध्ये एसमध्ये 2 आणि पीमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे याचे टोटल किती आहे हो, 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. एसमध्ये 2 आणि पीमध्ये 1 असे 3 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मग आता एस ही आतली कक्ष आहे, इनर कक्ष, आणि पी ही त्याच्या बाहेरची आहे. म्हणजे एस जे आहे हे इलेक्ट्रॉन जे आहेत, म्हणजे बघा सिम्पल म्हणतो, पी इलेक्ट्रॉन्स आर बाउंडेड लेट टाईटली, म्हणजे पी जे आहे ते कमी टाईट बाइंड केलेले आहेत न्यूक्लियसनी. पण एस जर बघितला तर एक्स हा त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगली काय त्याला टाईट केलेला, अट्रॅक्ट केलेला, स्ट्रॉंगली बाइंड केलेला आहे न्यूक्लियसनी. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की पहिला इलेक्ट्रॉन जो लॉस होतोय तो पी मधला होतो आणि तो ॲज कम्पेअर टू एस मधून इलेक्ट्रॉन लॉस करणारा, त्या हिशोबाने एनर्जी कमी लागेल. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फर्स्ट आयनायशन एनर्जी म्हणून, क्लिअर. वेर ॲज सेकंड आणि थर्ड जो आयनायशन, म्हणजे आता दुसरा इलेक्ट्रॉन आणि तिसरा इलेक्ट्रॉन आपल्याला लॉस करायचा आहे, तो कुठून करावा लागेल हो, तो करावा लागेल आपल्याला एस मधून. कशामधून, एस मधून. आणि जी कशी आहे पेअर फॉर्ममध्ये आहेत, जी कशी आहेत पेअर फॉर्ममध्ये, ती एसमध्ये इलेक्ट्रॉन लॉस करायचा पेअर फॉर्ममध्ये आहे, तर त्या ठिकाणी एनर्जी आपल्याला जशी कशी लागेल, जास्त लागेल ॲज कम्पेअर टू द फर्स्ट आयनायशन. फर्स्ट जे आयनायशन आहे त्या कम्पेअरमध्ये सेकंड आणि थर्ड आयनायशन जास्त लागेल. क्लिअर कटला, कळालं आपल्याला. आणि काही ठिकाणी हा कमी जास्त प्रमाणे येईल, तर त्याचा जो अर्थ आहे तो येतोय त्याचा शेडिंग इफेक्टचा परिणाम आहे. या ठिकाणी हे आपण म्हणू कंटिन्यू आपल्याला ते काही एनर्जी जास्त लागायला पाहिजे असं आपण म्हणू, पण त्या ठिकाणी त्याचं फ्लक्च्युएशन जे आपल्याला दिसतं, इरेग्युलरिटी जी दिसते, त्यामुळे ती त्याचं कारण आहे. शेडिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो, त्यामुळे ती जी आयनायशन एनर्जी आहे त्यामध्ये रेग्युलरिटी नसेल, किंवा काय म्हणू आपण त्याला सिक्वेन्स जो आहे तो थोडासा त्याचा कमी जास्त असेल. बघा आता हे आपल्या समोरच आहे. आता हे आपण फर्स्ट आय, सेकंड आय, थर्ड आय, म्हणजे फर्स्ट आयनायशन एनर्जी, सेकंड आयनायशन, थर्ड आयनायशन. पण इथं फर्स्ट आयनायशन एनर्जी बोरॉन विच इज 798 आणि खाली कंटिन्यू कमी जाताना दिसते आपल्याला, कमी कमी होताना आपल्याला त्यामध्ये दिसते. ओके, पण आता काय होतं, कमी कमी होताना दिसते पण लगेच काय होते, थोडक्यात जर आपण हा बघितला गॅलियम तर थोडीशी वाढली, त्याच्यानंतर परत थॅलियम बघितला तर त्यात थोडी वाढली आहे ॲज कम्पेअर टू त्याचा फर्स्ट मेंबर, पहिला मेंबर जो त्याचा, म्हणजे त्याच्यावरचा,
त्याच्यापेक्षा थोडीशी ही वाढली कमी व्हायच्याऐवजी. म्हणजे कारण काय त्याचे मगाशी म्हटलं आपण, त्याचं ते कारण येत आहे. कारण जे आहे म्हणजे बोरॉन टू अल्युमिनियमचा विचार जर आपण केला, बोरॉन टू अल्युमिनियम याचा विचार केला, त्याची जी साईज जी आहे ती साईज म्हणजे काय होते, आयनायझेशन एनर्जी डिक्रीज होते. कारण साईज जी आहे ती साईज त्याची इन्क्रीज होत चालली आहे. बोरॉनपासून अल्युमिनियमपर्यंत हे दोन जर घेतलं आपण तर त्या ठिकाणी आयनायझेशन पोटेन्शियल त्याचं कमी होत आहे, कारण त्याची ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत चालली. पर्यायानं शिल्डिंग इफेक्ट किंवा काय म्हणू आपण त्याला, स्क्रीनिंग इफेक्ट जो आहे आणि न्यूक्लियर चार्ज जो आहे याचा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी आपल्याला एस आणि पी इलेक्ट्रॉनशी झालेला दिसतो. पण तेच आता आपण थोडंसं पुढे जाऊ आपण, म्हणजे चेंज जो आहे तो ॲप्रिसिबल चेंज आपल्याला गॅलियममध्ये, इंडोनियममध्ये आणि थॅलियममध्ये दिसत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आपल्याला बघायचं आहे, कारण त्यामध्ये डी आणि एफ ऑर्बिटल्स आहेत. डी आणि एफ ऑर्बिटल्स त्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि या कारणाने, या कारणास्तव काय होतं, त्या ठिकाणी जी त्याची जी आयनायझेशन एनर्जी आहे ती काय झाली आहे, ॲप्रिसिबल जी पाहिजे आपल्याला तेवढी त्यामध्ये नाही. म्हणजेच काय, डी इलेक्ट्रॉन सील द न्यूक्लियर चार्ज लेस इफेक्टिवली दॅन दॅट ऑफ द एस अँड पी इलेक्ट्रॉन्स. ओके, द आउटर इलेक्ट्रॉन्स, जे आउटर इलेक्ट्रॉन्स आहे विच इज हेल्ड फार स्ट्रॉंगली बाय द न्यूक्लियस. ओके, मग याचा परिणाम काय झाला, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस आयनायझेशन एनर्जी रिमेन प्रॅक्टिकली द सेम विच इज सेम ॲज इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज इफ वी मूव्ह फ्रॉम ॲल्युमिनियम टू गॅलियम. ओके, हे कशा, आता याचं कारण काय आहे, कारण डी ऑर्बिटलचा डिफरन्स आपल्याला त्यामध्ये दिसतोय. पण तेच आपण खाली आलो तर त्यामध्ये एफ सुद्धा आहे, डी सुद्धा आहे. म्हणजे पर्यायानं काय होतं, प्रेझेन्स ऑफ डी इलेक्ट्रॉन, जे डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, हे इलेक्ट्रॉन काय करतात, सीड करतात किंवा स्क्रीन करतात. जो इफेक्ट आहे न्यूक्लियसचा तो सीड करतात किंवा काय म्हणून आपण त्याला प्रोटेक्ट करतात. ओके, कोणत्या केसमध्ये, जसं की इंडोनियममध्ये सेम ॲज द इन केस ऑफ गॅलियम, गॅलियमच्या केसमध्ये. मग अशाच प्रकारे जर आपण म्हटलं, मग त्याच्यामुळे त्याची जी आयनायझेशन एनर्जी जी पाहिजे आपल्याला त्यापेक्षा ती कशी आहे, ती थोडीशी कमी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ओके, आणि यालाच, हा जो पार्ट आहे, हाच पार्ट आपण या ठिकाणी काय म्हणू त्याला, एफ आणि डी ऑर्बिटलच्या अनुषंगाने आपण सीडिंग इफेक्ट आणि स्क्रीनिंग इफेक्ट हा जर स्टडी केला तर आपल्याला हे एक्झाम्पल त्यामध्ये काय करता येईल त्याचे मांडता येईल. ओके, म्हणजे काय आहे, द लास्ट इलिमेंट जो आहे थॅलियम हॅज 14 इलेक्ट्रॉन इन इट्स इनर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर आहे की नाही? थॅलियममध्ये काय आहे, एफ आहे. बरं, आता हे जर बंद पडलं मित्रांनो तर काय करा, एक 5 मिनिटासाठी लागलं तर परत थोडंसं जॉईन करा, एक 5 मिनिटासाठी फक्त. म्हणजे आपल्याला हा टॉपिक आपल्याला काय करता येईल, ओव्हर करता येईल पूर्ण, एवढा कन्क्लूड करता येईल. एक 5 मिनिटासाठी फक्त थोडंसं जॉईन करा, 5 मिनटं, आणि मग नंतर आपण त्याला हे करू. ठीक आहे, बंद पडलं की त्याला जॉईन करा, रिजॉईन करा. आता यामध्ये काय म्हटलं की थॅलियमचं याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन्स ही एफमध्ये आहेत, 14 इलेक्ट्रॉन. पण ती एफ कोणती आहे बघा, आता ही डी जी आहे ही डी पेनल्टीमेट असते, पण एफचा जर विचार केला तर ही अँटी पेनल्टीमेट फॉर्म आपल्याला दिसतोय. बघा, आता मी तिकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे नेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, 6 नंबरची कक्षा म्हणजे कोणती आहे, आउटर मोस्ट सेल, व्हॅलन्स सेल. ही 5 नंबरची म्हणजे कोणती, पेनल्टिमेट सेल. आणि ही एफ जी दिसते ही कुठे आहे, ओके, हे एक्झाम्पल घेऊ आपण यामध्ये अल्युमिनियम. ओके, नेक्स्ट पॉईंट कोणता आपला, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट इज नथिंग बट द अपिअरंट चार्ज ऑन द सेंट्रल ऍटम वेन द ऑल अदर ऍटम्स फ्रॉम दॅट कंपाऊंड रिमूव इन द फॉर्म ऑफ आयन्स. ओके, इज नोन ॲज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट सेंट्रल ऍटम. उदाहरण बघा, या AlCl3 या स्टेबल कंपाऊंड मधून या सेंट्रल ऍटम Al वर किती चार्ज अपिअर होतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे जे क्लोरीन आहे ते आयनच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होईल. म्हणजेच कसं, म्हणजे या ठिकाणी बघा, हा क्लोरीन जर आयनच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह झाला तर हे थ्राइस Cl निगेटिव्ह रिमूव्ह होईल. मग आता मला सांगा, यावर काही चार्ज दिसतो का आपल्याला, AlCl3 पॉझिटिव्ह, AlCl3 वर कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही. म्हणजे हे तीन जर क्लोरीन, तीन निगेटिव्ह चार्ज रिमूव्ह झाले असेल तर याचा अर्थ हा एका अल्युमिनियमवर किती चार्ज येईल, हे 3 पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर येईल. ओके, म्हणजेच व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्युमिनियम, तर अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती किती आहे, +3 ही ऑक्सिडेशन स्टेट त्याची आहे. क्लिअर, म्हणजे आपल्याला हे या ठिकाणी तसं आपण पाहता हे जे एलिमेंट्स आहेत, ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही +1 पण दाखवतात, सेकंड 1 पण दाखवतात,
आणि सॉरी प्लस वन प्लस टू आणि प्लस थ्री हे तिन्ही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला याच्यामध्ये काय होते पाहायला भेटते. पण त्यातल्या त्यात प्लस थ्री जी आहे ही मोस्ट स्टेबल आपल्याला किंवा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट पाहायला भेटते. आता यामध्ये काही अपवाद केस असतील, काही अपवाद केस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. उदाहरणार्थ भाऊ बोरॉन जर घेतला आपण, आता आपण एनर्जीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर खूप एनर्जी त्यामध्ये लागते. बोरॉनची साईजसुद्धा कशी आहे कमी आहे म्हणून एनर्जी जास्त लागते. म्हणजे ते जे इलेक्ट्रॉन आहे खूप टाईटली बाइंड केलेले आहेत, म्हणजे एस मधले जे इलेक्ट्रॉन हे खूप स्ट्रॉंगली काय केले बाइंड केलेले आहे. म्हणजे तीन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे टाईटली बाइंड केले असल्यामुळे बोरॉन हा ट्राय पॉझिटिव्ह आपल्याला जास्तीत जास्त रूपामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे बोरॉन ट्राय पॉझिटिव्ह आहे बा असं आपल्याला कमी प्रमाणामध्ये काय होतं पाहायला भेटतं. ओके, म्हणजे इतर त्याचं कॉम्बिनेशन जर बघितलं आपल्याला तर म्हणून तो काय करतो मग अशा वेळेस तो शेअरिंग करतो. तो काय करतो शेअरिंग करतो आणि काय करतो कोव्हॅलेंट बॉन्ड इथे लिहिलेलंच आहे कोव्हॅलेंट बॉन्ड तो काय फॉर्म करतो. म्हणजे इट इज फॉर दिस रिझन दॅट बोरॉन एंटर इन टू द केमिकल कॉम्बिनेशन ओनली थ्रू कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा तो काय करतो शेअरिंग करतो आणि कोव्हॅलेंट बॉन्ड काय करतो फॉर्म करतो. पण इतर जे एलिमेंट्स आहे मात्र ते जे जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये काय होतं आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि झिरो ग्रुप जो आहे त्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करतात ते अटेंड करतात. म्हणजे दोन इलेक्ट्रॉन जे आहे त्या दोन इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागते त्यात काहीही दुमत नाही. टू इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड टू ऑप्टेन सच अ कॉन्फिगरेशन अँड फॉर दिस रिझन द कंपाऊंड लाईक BF3 आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट ओके ऑर इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय बघा, बोरॉननी तीन इलेक्ट्रॉन लॉस केले आणि तीन फ्लोरिन सोबत कंबाईन झाला म्हणजे BF3 झाला, तरी त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले हो, बोरॉनचे तीन आणि फ्लोरिनचे तीन, किती झाले सात झाले शेवटी, म्हणजे आठ इलेक्ट्रॉन झाले का. म्हणजे बोरॉननी तीन इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये घेतले कोणाचे आहे फ्लोरिन सोबतच्या तीन फ्लोरिन सोबतचे, तरीही व्हॅलन्स सेलचा जर विचार केला बोरॉनच्या तर त्यामध्ये तीन बोरॉनचे तीन फ्लोरिनचे सहाच इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे तरी सुद्धा तिथे व्हॅकंट किंवा डिफिशियन्सी आहे. म्हणून तो जो आहे त्याला जनरली आपल्याला माहीत असेल त्याला लेविस ऍसिड असं म्हणतात, कारण तो इलेक्ट्रॉन पेअर घेतो म्हणून त्याला इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर तो आहे असं त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. ओके, बघा ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला यामध्ये या फॅमिलीची प्लस थ्री दिसते. ओके, असं उर्वरित पार्ट आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण